मोठी आहे एवढी मोठी. ही पण एका दगडात मिळत असेल का रे, का मधला दगड वेगळा असतो? हा रिंगा वेगळा होतो. त्या कामाने आहेत सुंदर. ते ताजमहल म्हणतात ना की ते शिवलिंग होतं म्हणून, त्याच्यामध्ये अजून ते वरतून चौथऱ्यातून पाणी पडतं त्या मकबऱ्यावरती, त्यांना अजून बुजवताना आलं ते, कुठून तरी पाणी बरोबर त्याच्यावर पडतं. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की ते आधी शिवाचं मंदिर होतं. ताजमहल असल्या कारणाने, आश्चर्य असल्या कारणाने त्यावर तोडलं नाही. आश्चर्य वगैरे नाही ते, ते त्यांनी कन्वर्ट केलं. तो कसं हे त्यांनी सांगितलं की एवढे मजूर लावले आणि एवढं केलं. ते म्हणतात शिवा तिकडे शिवलिंग होतं, मंदिर तोडूनच केलेलं ते. सगळा आपला इतिहास खोटा करून टाकलाय त्यांनी. ते सगळे काँग्रेसने केलाय तो. त्या स्टेजला असतील ना. हो, त्यांच्याकडे पण रेव्होल्युशन, मारामारी, सिव्हिल वॉर चालूच होतं ना. राजेशाही, घराणेशाही त्यांच्याकडे होतीच का? होय होय, चालू झाल्या लागतील. ओके ओके. गहू आहे का? आणि मग मध्ये दुसरा जे आहे ना, हा ऊस आहे का? अच्छा अच्छा. साईडला जे आहे ना, हा दुबार हिरवा दिसतोय ना तो गहू. गहू आणि मध्ये एक एक कुठं उगवलं तो ऊस. हा हा हा. ऊस येईपर्यंत ते गव्हाचं होऊन जात, निघून जात. ऊस जोपर्यंत एवढा होतो ना तोपर्यंत गहू निघ काढायला येतो. किती महिन्यात असतं गहूचं? असेल मंगल पांडेचा एरिया बरोबर. हे नंदी बाहेर का असतो याची स्टोरी काय माहिती आहे का? नाही, असं म्हटलं जातं की जिथे मंदी नंदी बसलेला आहे आणि नंदी बाहेर असतो, त्याचं हे स्वार आहे ना, ह्याच्यावर स्वार होऊन जातो ना तो. अच्छा अच्छा. हा, त्यावेळेला कसं आपली गाडी आपण घराच्या बाहेर ठेवतो बसलेला आहे, विश्रांती करायला शांत बसायला लागेल. इकडे पोपट खूप दिसतात, बापरे भरपूर पोपट आहेत. असं प्रवेशद्वार आहे कोर्टमधून छोटासा. निखिल, पोपट खूप दिसतात ना? हे नवीन बांधलेलं वाटतं मंदिर, म्हणजे पुरातन काळातलं नाही आहे. अच्छा, ते विश्वकप करंडक जिंकल्यासारखं आहे ते. एक बंदर पेड़ के ऊपर. अरे बंदर, चिंचेच झाड, चिंच भरली आहे पूर्ण. हे लागतील तेवढंच तोड रे, कोण खाणार त्या?